नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, बघा एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे, बघा ती म्हणजे बघा राष्ट्रीय स्तरावर जे फुलपाखरू, बघा एक प्राण्याचा दर्जा म्हणून फुलपाखराच्या यामध्ये एका फुलपाखरा स्थान देण्याचं काम चालू आहे. बघा जे राष्ट्रीय स्तरावरचे जे पर्यावरण प्रेमी, बघा यांनी एक ऑनलाईन प्रमाणे बघा 11 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत एक पोल घेण्यास ठरवलं आहे, किंवा जे गुगल फॉर्म असतं बघा ते भरून द्यायचा, त्याच्यावर ज्याला जास्त मत पडतील बघा त्या फुलपाखराला काय करणार आहे, राष्ट्रीय फुलपाखराचा दर्जा देणार आहे. यासाठी बघा ही जी मुदत आहे 11 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान आहे. आणि ज्या सर्वाधिक प्राण्याला किंवा जे फुलपाखरू बघा याच्या प्राण्यामध्ये ज्या फुलपाखराला जास्त मत मिळतील त्यालाच काय करणार आहे, फुलपाखराचा राष्ट्रीय प्रमाणे दर्जा देणार आहे. तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहू की काय आहे, कसा फॉर्म भरायचा, किंवा आपल्या महाराष्ट्र दृष्टीने कोणकोणते प्राणी आहे बघा जे आपल्याला माहीत पाहिजे परिषद दृष्टीने, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर बघा न्यूज बघा एक 11 सप्टेंबरपासून चालू झाली, 8 ऑक्टोबरच्या दरम्यान हे काय पोल घेण्यास चाललं आहे, म्हणजे 2 दिवसापासून चालू झाली. याच्यामध्ये 7 फुलपाखरांचं काय केलं आहे, निवड केली आहे. याच्यामध्ये कृष्ण पिकॉक आहे, कॉमन झेलबेल आहे, नंतर ऑरेंज ओलिकली आहे, नंतर फायपर स्वॉटेल म्हटलं जातं, कॉमन नवाब, येलो गॉर्गॉन आणि नॉर्दर्न जंगल क्वीन अशा 7 फुलपाखरांचा याच्यामध्ये समावेश केला आहे. याची मुदत ही 11 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर गुगलची लिंक पाहिजे असेल तर बघा समज स्क्रीनवर सुद्धा आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला गुगलच्या फॉर्मची लिंक भेटेल. तर आपण या व्हिडिओमध्ये कसा फॉर्म भरायचा किंवा इतर जी माहिती बघा ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर बघा सुरुवातीला जे फुलपाखराला बघा एक दर्जा म्हणजे कोणी देण्याचं काम केलं, तर हे राज्यामध्ये बघा महाराष्ट्र सरकारने ज्यावेळी भाजपचं सरकार होतं, फडणवीस सरकार, त्यावेळी वनमंत्री होते किंवा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बघा ब्ल्यू मॉर्गनने बघा पहिल्यांदाच फुलपाखराला काय दिलं, तर राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला. तर लक्षात ठेवा, जर विचारला क्वेश्चन की भारतामध्ये कोणत्या राज्याने प्रथम फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला होता, तर कोणी दिला होता, ते महाराष्ट्र सरकारने BJP काळात दिलं होतं. आणि ते कोणतं प्राणी होतं, ब्ल्यू मॉर्गनेला म्हटलं जातं. विशेष मग पक्षी प्राण्यानंतर बघा फुलपाखराला मानचिन्हाचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरलेत. एवढंच लक्षात ठेवा की राष्ट्रीय स्तरावर प्रथम राज्य कोणतं होतं फुलपाखराला राज्याचा दर्जा देणारे, ओके, तर कोण होतं, महाराष्ट्र होतं. आता महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने बघा मानचिन्हामध्ये काय, प्राणी म्हणून शेकरू किंवा देवखरं म्हटलं जातं, पक्ष्यामध्ये हरियाले, वृक्षामध्ये बघा आंब्याचा वृक्ष आहे, फुलामध्ये बघा जाळू किंवा तांबूल म्हटलं जातं, हे त्याच्यामध्ये केलं होतं. आणि फक्त फुलपाखराचं राहिलं होतं किंवा इतर गोष्टी, पण फुलपाखराला प्रथम स्थान हे महाराष्ट्र सरकारने दिले. क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे बघा, ओके, त्याला ब्ल्यू मॉर्गनसुद्धा म्हटलं जातं. आणि अजूक राष्ट्रीय स्तरावर बघा, राष्ट्रीय स्तरावर अजूक पण म्हणजे जे बटरफ्लाय आहे किंवा आपण फुलपाखरू म्हणतो याला अजूक स्थान दिलं गेलं नव्हतं. म्हणजे पर्यावरण प्रेमी किंवा केंद्रीय पर्यावरण मंत्रालय बघा यांनी एक पोल घेण्याचं ठरवलं. पोल म्हणण्यापेक्षा फॉर्म, गुगल फॉर्म असतो बघा, त्याच्यामध्ये सर्वांना ते मतं नोंदवता येतात, तर तसा फॉर्म घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक लिंकसुद्धा दिली डिस्क्रिप्शनमध्ये. आता महाराष्ट्राचं पाहिलं आपण कोणकोणते प्राणी आहे बघा, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर म्हणजे भारताच्या दृष्टीने बघा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, राष्ट्रीय पक्षी बघा मोर आहे, नंतर राष्ट्रीय फूल कमळ आहे, राष्ट्रीय फळ जे आंबा आहे, आणि वृक्ष जरी चाललं राष्ट्रीय कोणते वटवृक्ष. आता फुलपाखराला काही दिवसानंतर बघा त्यालासुद्धा स्थान देण्यात येईल. अशी न्यूज हिंदूमध्ये सुद्धा आली किंवा जी इतर आउटलेट न्यूज आउटलेट त्याच्यामध्ये सुद्धा माहिती भेटेल तुम्हाला. आता मेन टॉपिककडे फॉर्म कसा भरायचा, तुम्ही ज्यावेळी डिस्क्रिप्शन लिंक आहे बघा त्याला जर क्लिक केलं तुम्ही तुम्हाला एक स्क्रीनवर एक फॉर्म ओपन होईल, त्याच्यामध्ये बघा असं दिसेल, ओके, दाखवेल तुम्हाला. तर अशाप्रमाणे ओपन होईल नॅशनल बटरफ्लाय कॅम्पेन म्हटलं जातं. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वाचायची असेल तुम्ही वाचा. त्यानंतर खाली एक जसं स्क्रॉल करा खाली, त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा ईमेल IDचं सेक्शन दिसेल. इथे ईमेल IDतुम्ही टाकू शकता. ईमेल IDी नंतर बघा तुमचं नाव काय असणार आहे किंवा तुमचं IDी कार्ड आहे बघा त्याची माहिती तुम्हाला इथं थोडीफार द्यायची आहे. त्यानंतर तुमचं वय किती बघा, किती दरम्यान आहे, उदाहरणार्थ 15 याच्यामध्ये आहे का, नंतर 15 ते 30 आतमध्ये, 30 ते 50 का, 50 पुढं आहे तुम्ही, ते भरल्यानंतर पुन्हा खाली एक स्क्रॉल केल्यानंतर बघा तुम्हाला ऑक्युपेशन काय, तुमचा व्यवसाय काय विचारतील, स्टुडंट आहे का तुम्ही, एज्युकेशन सेक्टरमध्ये गव्हर्मेंट एम्प्लॉय प्रायव्हेट आहे किंवा एन्व्हायरमेंटल NGO वगैरे चालवता का, सेल्फ एम्प्लॉय, होममेकर, सायंटिस्ट किंवा याच्यामध्ये तुम्ही स्टुडंट वगैरे टाकू शकता, किंवा तुम्ही प्रायव्हेट सेक्टर किंवा एन्व्हायरमेंटल किंवा अलाईन एन्व्हायरमेंटल किंवा पर्यावरणीय काही NGO आहेत बघा ते असे तुम्ही अलाईन आहेत का. त्यानंतर तुमचं रिलेशन काय आहे बटरफ्लायशी, म्हणजे तुम्ही प्रेम करता का त्याच्यावर, तुम्हाला आवडतं ते, नंतर बटरफ्लाय वॉच का हे करता का, नंतर रिसर्च आहे त्याच्याबद्दल, आर्टिस्ट आहे किंवा इतर जी गोष्टी तुम्हाला जे वाटते त्या, किंवा ऑदरमध्ये जाऊन तुम्ही ते माहिती टाकू शकता. त्यानंतर स्क्रोल केल्यावर तुम्हाला स्टेटचा दर्जा विचारेन की कोणत्या स्टेटमधले तुम्ही, महाराष्ट्र, UP कोणत्या याच्यामधले, ते विचारते आपण महाराष्ट्र सिलेक्ट करायचं. त्यानंतर खाली
सात याच्यामध्ये कॅम्पेन, जर क्वेश्चन विचारला की किती फुलपाखरामध्ये कॅम्पेन चाललं होतं, शेवटला फायनल लिस्टमध्ये सात आले होते, हे सात त्याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं की कोणकोणत्या कलरचं आहे, तुम्हाला कोणतं आवडतं, दिसायला कोणतं चांगलं वाटतं, असं कॅम्पेनमध्ये दिसन. ते टाकल्यानंतर बघा तुम्हाला समोर असे एक बॉक्स ओपन होईल डायरेक्ट, माय वोट कोणाला द्यायचं म्हणून. आता हे गोल गोल जे आळे आहेत बघा, तुम्ही याच्यामध्ये जाऊन क्लिक करू शकता, तुम्हाला जो पसंत आहे तो कलर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही खाली भरल्यानंतर बघा थोडंफार काही माहिती टाकायची इथं खाली, तुम्हाला वाटलं समजा मग इंग्लिशमध्ये टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर हे सबमिट बटनावर काय करा, क्लिक करा, झाला फॉर्म भरून. इथं म्हणजे एक 5 मिनटं लय झाले फॉर्म भरण्यासाठी, 5 ते 10 मिनटं, तर तुम्ही देऊ फॉर्म भरू शकता. आणि तुमचं जे कॅम्पेन चाललं आहे बघा ऑनलाईन बटरफ्लाय जे राष्ट्रीय दर्जा देण्याचं काम चालू आहे पर्यावरण प्रेमीमार्फत, तर त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. ओके, तर ही छोटीशी न्यूज होती जी इतर सर्व न्यूजपेपर बघा त्याच्यामध्ये आउटलेटमध्ये आली, तुम्हाला शेअर करायची वाटली म्हणून मी तुम्हाला शेअर केली. ओके, तर या 7 पैकी तुम्ही एकाला सिलेक्ट करू शकता आणि तुमचं जे म्हणतो ना तुमचं जे मत आहे तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. त्याचा गुगल फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेन, किंवा बघा समोर आहे बघा याला स्क्रीन कॉपी करून तुम्ही हे करू शकता. ओके, ही जी मतदान करण्याची मुदत आहे ही 11 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान आहे. ओके, 2 दिवसापूर्वी चालली आहे आणि एक पुढच्या महिन्यापर्यंत 8 तारखेपर्यंत ती चालणार आहे. आणि त्यामध्ये नक्की द्या, जास्तीत जास्त ज्याला मतदान भेटतील त्यालाच काय होईल राष्ट्रीय फुलपाखराचा दर्जा देईन. ओके ओके मित्रांनो, भेटूया पुढच्या वेळेस, तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.